नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो भाद्रपदेत येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा मातृ व पितृ वंश परंपरेतील मागील तीन पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी श्राद्ध केले जाते भाद्रपद पंधरवाड्यात पिढीतील सर्व पित्रांना आप्तांना मित्रांना जे मृत आहेत त्या सर्वांचे त्या त्या तिथीस श्राद्ध करून त्यांचे स्मरण करायचे असते श्राद्ध विधी करताना श्रद्धेला सर्वाधिक महत्त्व असतो त्यामुळे श्राद्ध तर्पणविधी करताना ते श्रद्धापूर्वक करावे असे सांगितले जाते धार्मिक मान्यतेनुसार काही गोष्टी या प्रामुख्याने श्राद्धविधी किंवा श्राद्ध पक्षात टाळाव्यात या चुका केल्यास आपले पूर्वज नाराज होतात असे सांगितले जाते मित्रांनो पितृपक्षातील श्राद्ध तर्पणविधी करताना कोणती भांडी वा वस्तू वापराव्यात मित्रांनो याबद्दल सांगण्यात आले आहे की श्राद्धांच्या पूजाविधी करताना लोखंडी भांड्याचा वापर अजिबात करू नये काही मान्यतेनुसार पितृपक्षातील श्राद्ध कार्य करताना लोखंडी भांड्यांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावर आणि कुटुंबातील सदस्यांवर होतो असे सांगितले जाते पितृपक्षातील श्राद्ध कर्म करताना लोखंडाऐवजी तांबा पितळ किंवा अन्य कोणत्याही धातूची भांडी वापरावीत असा सल्ला दिला जातो मित्रांनो पितृपक्षातील श्राद्धकर्मात क्षणदान अर्घ्यदान पूजा अग्नोकरण पिंडदान विकरदान स्वधावाचन असे विधी केले जातात श्राद्ध कर्म करताना शरीरावर तेलाचा वापर करू नये अनेकांना नियमितपणे पान खाण्याची सवय असते मात्र श्राद्धांचे विधी करताना पान खाऊ नये असे सांगितले जाते याशिवाय अन्य घरातून आणलेल्या अन्नाचा प्रयोग तर्पण विधी करताना करू नये अत्तराचा वापरही धार्मिक कार्यात टाळावा अशी लोकमान्यता आहे मित्रांनो कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते त्यांचे कार्य समाज व कुटुंबासाठीचे योगदान याबद्दल माहिती मिळते पूर्वजांचा अभिमानस्पद कामगिरीने उर्वरितांचा आत्मविश्वास वाढतो व पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून प्रेरणा मिळत राहते यावेळी एकूणच वातावरण शोकाकुल असते पूर्वजांच्या आत्माशुद्धीसाठी श्राद्धविधी केला जातो त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते सोन्याची खरेदी घराची खरेदी या गोष्टी पितृपक्षात अजिबात करू नये मित्रांनो पितृपक्षात कोणाचाही अपमान करू नये असे सांगितले जाते या कालावधीत घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडूसुद्धा नाही असे सांगितले जाते की पूर्वज कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात अशी मान्यता असल्यामुळे प्रत्येक जीवाचा आदर करावा कोणत्याही पशु पक्ष्यांचा अपमान करू नये त्यांना त्रस्त करू नये विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नये शक्य झाल्यास पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे मित्रांनो आपल्या कुटुंबातील पूर्वजांची श्राद्ध विधी अन्य कुणाच्या घरात अजिबात करू नये पितृपक्षातील श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा गया प्रयाग बद्रीनाथ आणि इतर स्थळी तुम्ही करू शकतात आहारात मांसाहार टाळावा मद्यपान करू नये तसेच सात्विक आहार घ्यावा पितृपक्षात केस कापू नये अन्यथा धनहानी होऊ शकते अशी धार्मिक मान्यता आहे मित्रांनो कुटुंबातील व्यक्तीचे ज्या तिथीला निधन झाले आहे त्याच तिथीला श्राद्ध तर्पण विधी करावे अन्यथा सर्व पितृ अमावसाला तुम्ही ते श्राद्ध करू शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद